गोष्टीचं नाव आहे आनंदी राक्षस. कथा म्हणजे लेखक हा कोण आहे? सौम्या राजेंद्र. चित्रे काढलेली आहे निवेदिता सुब्रमण्यम यांनी. अनुवाद आहे केलेला स्नेहलता दातार यांनी. वाचूया आपण पुस्तक. चला. करीमुगा हा एक आनंदी राक्षस होता. बघा चित्रात दिसतोच ओके. पुढे त्याचा रंग जांभळा होता आणि गाल गडद गुलाबी होते. या ठिकाणी मी ही ओळ वाचते पुस्तकातली. आणि ही ओळ वाचत असताना माझं बोट डावीकडून उजवीकडे जाते आहे ओके. इथून त्याचा रंग जांभळा होता. बघा बोट माझं कसं फिरतंय आणि गाल गडद गुलाबी होते. त्याचे दात पिवळे होते. रानात रानफुले उगवतात ना तसे. रात्री जेव्हा तो हसायचा तेव्हा मेणबत्त्या पेटलेल्या आहेत असे समजून पतंग किडे त्याच्या दातांजवळ जमत असत. बघा इथे मी तीन ओळी वाचल्या. ज्यावेळेस माझी पहिली ओळ वाचून संपली डावीकडून उजवीकडे, त्यावेळेस मी पुन्हा नवीन ओळ डावीकडून उजवीकडेच वाचत गेले हो की नाही. आणि वाचत असताना मी प्रत्येक शब्दांवर बोट ठेवत गेले हो की नाही. काय असं केलं मी? हे बोट उचलून या शब्दावर का ठेवलं असेल? कारण सांगू, या प्रत्येक दोन शब्दांमध्ये काय असतं माहिती? अंतर. काय असतं? अंतर. अंतर असतं हो की नाही. म्हणून मी शब्द वाचत असताना प्रत्येक शब्दावर बोट उचलून ठेवत गेले. आणि बघा बऱ्याच ठिकाणी मी थांबली आहे सुद्धा. पतंग खेडे त्याच्या दातांजवळ जमत असत आणि जिथे मी थांबली आहे तिथे तिथे एक छोटासा टिंब दिसतोय तुम्हाला. जिथे जिथे टिंब आहे तिथे तिथे मी थांबत गेले. का बरं थांबत गेले असे? जी तुला सांगायचं छानच झिन्न बरोबर सांगितलं बरं का. मला जे बोलायचं ते झिन्न सांगितलं हो की नाही. तिथे मी का थांबले तर इथं टिंब दिसतोय आणि याला काय म्हणतात? काय म्हणतात याला? पूर्णविराम. पुढे बघूया. आणि करीमुगा तर सारखाच हसत असे. इतर राक्षसांना त्याचा हेवा वाटत होता. हेवा म्हणजे काय बरं? बघा करीमुगा कसा होता, दिसायला कसा होता, त्याच्याकडे काय काय होतं, मग ते पाहून इतर राक्षसांना त्याचा हेवा वाटला म्हणजे काय बरं? काय वाटते तुम्हाला? चांगला. इतर राक्षसांना त्याच्याबद्दल चांगलं वाटत असेल. बरं बघूया पुढे काय वाटत असेल. झिलने तर सांगितले आपल्याला चांगलं वाटत असेल. त्याची मऊमऊ जांभळी कातडी पहा, त्याचे लाल भडक डोळे पहा, त्याचे छान केसाळ पायतरी पहा. दिसतात का येथे त्याचे केसाळ पाय? हे बघा चित्रामध्ये दिसतंय त्याचे छान असे केसाळ पायतरी पहा. अहो त्याचे अगुडबंब पोट तरी पहा. अगुडबंब म्हणजे कसं तरी? खूप मोठं पोट असेल त्याचं हो की नाही. एवढं मोठं अगरबंब त्याचं पोट तरी पहा. तुम्हाला दिसतंय का त्याचं पोट? अगरबंब पोट दिसतंय. पुढे बघूया. आणि ते दात कितीतरी छान. जर आम्ही त्याच्यासारखे दिसायला लागलो तर ते कुजबुजत होते. बघा ते छोटेचे होते की नाही राक्षस, ते कुजबुजत होते. म्हणजे काय करत होते? छोटे राक्षस त्याच्या मागे फिरत असतील पण ते काहीतरी कुजबुजत आहे का? कुजबुज म्हणजे काय बरं? मानसी बारके राक्षस आहेत की नाही ते चित्र काढून त्या आनंदी राक्षसाला एक नाही वाईट वाटलं की आम्हाला आमच्या माझ्या मित्राला पण असं व्हायचंय. बर बघा जर आम्ही त्याच्यासारखे दिसायला लागलो तर ते कुजबुजत होते.
बघा इथे तर काय कुजबुजत आहे, काय कुजबुजणे म्हणजे काय? तर ते आपापसामध्ये एकमेकांमध्ये हळू आवाजामध्ये काहीतरी बोलत आहे. आपण मगाशीच पाहिलं बघा, तो आनंदी राक्षस कसा होता, दिसायला कसा होता, त्याचे दात कसे होते, त्याचा रंग कसा होता, हो की नाही? हे पाहून त्या राक्षसांना हेवा वाटला होता, त्या छोट्या राक्षसांना. म्हणजे काय वाटलं होतं माहिती? तर त्या राक्षसाकडे एवढं छान रंग आहे, दात आहेत रंगीत, आणि आमच्याकडे आहे का? नाही. त्यामुळे थोडंसं त्यांना कुठंतरी वाईट वाटलं असेल, हो की नाही? म्हणजे हेवा वाटलं असेल, त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही असं पण त्यांना वाटलं असेल. म्हणजेच त्यांना काय हेवा वाटला असेल. आणि हेच ते बोलत आहेत एकमेकांमध्ये, त्याचे पाय बघा कसे छान आहेत, केसळ पाय आहेत, दात बघा कसे रंगीत दात आहेत. हे ते एकमेकांमध्ये हळू आवाजामध्ये काय करतायत, ते बोलतायत. म्हणजेच काय करतायत, ते एकमेकांशी कुजबुजतायत. पुढे बघूया. करीमुगाने त्यांचे बोलणे ऐकले. बघा, ते जरी हळू आवाजामध्ये बोलत असले तरी करीमुगाने मात्र त्यांचे बोलणे ऐकले आणि त्याला आनंद झाला. पण आता त्याला हा काळजी वाटायला लागली. बघा, आत्ता त्याला आनंद होता आणि लगेच काळजी पण वाटायला लागली. माझ्यामुळे जर कुणी दुःखी झाला तर ते काही मला आवडणार नाही. त्याच्या मनात आले